लहान मुलांच्या खेळण्याच्या नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद. खेळण्याच्या नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद. पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या पथकाने काल दिनांक 22 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास खामगाव चिखली येथे 1 लाख रुपयांच्या मोबदल्यात 3 लाख रुपयांच्या नोटा बदलून देतो असे खोटे सांगून पैशांच्या बंडलाच्या वर व खाली खऱ्या 200 व 500 रुपयांच्या नोटा एक एक चलनी नोटा लावून आतमध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील भारतीय बच्चों की बँक असे लिहिलेल्या नोटांचे बंडल देऊन फिर्यादी निलय कुमार रमेशराव देशमुख राहणार चिखली यांची फसवणूक करत असताना 3 लोकांच्या टोळीला मोठ्या शिताफीने मुसक्यावळून त्यांना जागीच जेरबंद करण्यात आले. पैशांच्या बंडलाच्या वर व खाली खऱ्या 200 व 500 रुपयांच्या नोटा एक एक चलनी नोटा लावून आतमध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील भारतीय बच्चों की बँक असे लिहिलेल्या नोटांचे बंडल देऊन फिर्यादी निलय कुमार रमेशराव देशमुख राहणार चिखली यांची फसवणूक करत असताना 3 लोकांच्या टोळीला मोठ्या शिताफीने मुसक्यावळून त्यांना जागीच जेरबंद करण्यात आले. सदर कारवाई बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा व चिखली पोलीस करीत आहे. महावाईसाठी नितीन कांडजे पाटील, बुलढाणा. 12/2018 रोजी चिखलीमधील खामगाव चौकडीवर तीन इसम हे 1 लाख रुपये 3 लाख रुपये करून देतो असे सांगून तेथील चिखलीतील रहिवासी निलय कुमार देशमुख यांना कळवून त्यावरून 1 लाख रुपयाचे 3 लाख रुपये करून असे वरती नोटाच्या बंडलमध्ये असली नोटा चलनी नोटा व वरतून खालून 100, 200 व 500 चलनी नोटा लावून असे 3 लाख रुपयाचे नकली नोटा करत मिळून आल्याने सदर इसम संशयित इसम नावे संतोष विनोद व संदीप येथे राहणार हिंगोली जिल्हा यांना आम्ही माननीय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या मार्गदर्शन तसेच ते स्वतः त्यांनी आम्ही उपनिदेशमुख व आमच्या पोलीस स्टाफने ताब्यात घेऊन